पनवेलमध्ये कोरोना विषाणूचा तांडव सुरूच आहे. शुक्रवारी तालुक्यामध्ये एकूण 226 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये महापालिका हद्दीतील 181 तर ग्रामीण भागातील 45 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये दुःखद बाब म्हणजे आज 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय तर 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज महापालिका क्षेत्रातील पनवेलमध्ये 41, नवीन पनवेलमध्ये 23, खंदा कॉलनीत 7, कळंबोलीमध्ये 33, कामोठ्यामध्ये 36, खारघर येथं 33 तर तळोजा येथं 8 रुग्ण सापडले आहेत. तसेच ग्रामीण भागातील उलवे येथं 8, करंजाडेमध्ये 6, आदई येथं 5, बंबावीपाडा येथं 4, डेरवलीमध्ये 2, नेरे येथं 2, कोपरोलीमध्ये 2, शिवकर येथं 2, विसुंबेमध्ये 2, तसेच ओवळे, बारापाडा, चिखले, चिरवत, दापोली, कुंडेवहाळ, हरिग्राम, सवणे, शेलघर, सुकापूर, वावेघर येथं प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये दुःखद बाब म्हणजे महापालिकेतील पनवेल आदित्य गुरुकृपा रूम नंबर 203 रुपाली टॉकी जवळील 1 आणि कळंबोली कैलास कॉम्प्लेक्स सेक्टर 4E प्लॉट नंबर 3 रूम नंबर B404 येथं 1 असे एकूण 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. तर ग्रामीण भागातील शिवकर येथं 1 तर करंजाडे येथे 1 रुग्णाचा कोरोनानं बळी घेतलाय. आज तब्बल 125 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रातील पनवेलमध्ये 45, नवीन पनवेल येथं 14, कळंबोलीमध्ये 14, कामोठ्यात 9, खारघरमध्ये 12, तळोजेमध्ये 3 तर ग्रामीण भागातील आदई येथं 2, करंजाडेमध्ये 3, कानपोली येथं 3, खेरणेमध्ये 2, कोपरोली येथं 3, उलवेमध्ये 2, विचुंबे येथं 4, उचरली येथं 2 तर आकुर्ली, दापोली, देवद, गव्हाण, नांदगाव, सुकापूर आणि वहाळ येथे प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान ग्रामीण भागात आजपर्यंतच्या एकूण 1099 कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकूण 6676 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय तर 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे 393 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.